आयुष्य घडविण्यासाठी संकल्प महत्त्वपूर्ण असते, त्यामुळे स्वतःची ओळख, आवडते क्षेत्र आणि उत्तम व प्रतिभावंत होणे ही त्रिसूत्री अंगीकारा अशी मार्गदर्शक सूचना माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांनी शनिवारी खांदा कॉलनी येथे झालेल्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना केले. आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने CKT महाविद्यालय आणि CD देशमुख स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राच्या वतीने भारतीय प्रशासकीय सेवेतील माजी अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांचे 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांना करिअरच्या संधी आणि व्यक्तिमत्व विकास या विषयावर मार्गदर्शन सत्र आणि विद्यार्थी संवाद कार्यक्रमात त्याचबरोबरीने 5वी ते 10वीधर असलेल्या उमेदवारांना रोजगाराच्या दृष्टिकोनातून भव्य रोजगार मेळावा माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली खांदा कॉलनीमधील चांगू काना ठाकूर उच्च महाविद्यालयात पार पडला. की त्रिसूत्री, तीन सूत्र आहेत, स्वतःला ओळख, त्यानुसार जीवनातलं क्षेत्र निवड, निवडलेल्या क्षेत्रामध्ये उत्तम आणि प्रतिभावंत पाहिजे, आणि शेवटचे दोन शब्द मी त्यातलं एक क्षेत्र की ज्याला 6 वर्ष काय, 60 आणि पुढची 600 वर्ष पण त्याला मरण नाही, त्या क्षेत्राबद्दल तुमच्याशी 2 मिनटं बोलून मग मी निरोप घेतो. मी जे म्हणालो की या क्षेत्राला 6 वर्ष, 60 वर्ष, 600 वर्ष मरण नाही, म्हणजे ते क्षेत्र आहे आणि असणार, त्याचं नाव आहे स्पर्धा परीक्षांद्वारा करण्याचं करिअर. की हे जे क्षेत्र आहे, टेक्नॉलॉजी बदलेल, शिक्षण पद्धतीत त्यामुळे आवश्यक ते बदल यावे लागतील, पण सरकारी यंत्रणेसहित वेगवेगळ्या यंत्रणांमध्ये उत्तम गुणवत्तेच्या माणसांची निवड करायची हे काम कायम असणार, आणि अशी उत्तम माणसांची निवड करायची याला म्हणायचं स्पर्धा परीक्षांचं क्षेत्र. तर मला त्याचाही आनंद वाटत होता तिथे बसून ऐकताना की आपल्या संस्थेनी, या महाविद्यालयानी चिंतामणराव देशमुखांचं नाव देऊन स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनाचाही सगळा उपक्रम चालवलेला आहे. मी हे सांगायची संधी घेतो की त्या उपक्रमामध्ये एक व्यक्ती म्हणून मी आणि माझ्यापरीने जमणारं जे काम आहे चाणक्य मंडल, त्याचा तुम्हाला जो सहभाग हवा आहे तो इथूनही पुढे सर्व काळ 100% कायम मिळत राहील, आणि तोही आता टेक्नॉलॉजीनी पण अनेक व्यवस्था केलेल्या आहेत, त्याच्या आधारे मला आनंद पण असेल आणि मी तर म्हणेन मी हे माझं कर्तव्य पण मानतो. मी मित्रहो तुम्हाला एवढं सांगून थांबतो की त्या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राला ज्यांचं नाव दिलं आहे चिंतामणराव देशमुख, हां, चिंतामणराव देशमुखांचा जरा अभ्यास करा. आपलाच जिल्हा रोह्याचे, आणि भारतच काय, जगाचा आदर्श अधिकारी कसा पाहिजे, त्याचा उत्तुंग आणि सर्वात उत्तम आदर्श म्हणजे चिंतामणराव देशमुख. तेव्हा स्पर्धा परीक्षांद्वारा सुद्धा जे तयारी करतील अशा सर्व मुलामुलींनी चिंतामणराव देशमुखांसारखं व्हायचं असं मनामध्ये बाळगा. त्यासाठी आणि कायम सर्वांना सर्व काळ सर्व शुभेच्छा आहेतच. प्रशांतजींप्रतीसुद्धा पुन्हा एकदा त्या शुभेच्छा व्यक्त करतो. यावेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी परिसरात येणाऱ्या संधीचे सोने करण्यासाठी विद्यार्थ्यांनी आपली शैक्षणिक गुणवत्ता वाढवावी असे आवाहन केले. आता 11वी 12वीचे विद्यार्थी आलेत, साधारणतः यांचा वयोगट 16 ते 18 19 असेल, म्हणजे आपल्याला एक सर्वसाधारणतः याच्यातून आमची कल्पना अशी आहे की विद्यार्थ्याला आता पुढं काय करायचं अशा दृष्टीनं त्यांना करिअरचं मार्गदर्शन हवं असतं, आणि ते आता आपल्याला साहेबांनी सांगितलं. तुम्हाला ऐकायला येते का रे, तिकडे ऐकायला येते का, ऐकायला येते का?
तुमचं शेजारच ऐकायला येतं आहे का इकडचं स्टेजवरचं ऐकायला येतं आहे? स्टेजवरचं येतं आहे ना. साहेबांनी आपल्याला त्रिसूत्री सांगितली. साहेबांनी आपल्याला काय सांगितली? त्रिसूत्री सांगितली, तीन मंत्र दिले आहेत. कुणाकुणाला ते तीन मंत्र लक्षात आहेत? हातवरती करा. काही नाही ना, समजली का मंत्र की नाही? पहिलं शब्द काय वापरला, दुसरं काय वापरलं, सगळं समजलं. पण तुम्ही त्याला इतकं अजून महत्त्व माहिती असून पण आपण देत नाही. नमस्ते शब्दापासून त्यांनी सुरुवात केली, केली ना. बघा, नमस्ते आपण रोज म्हणतो, भेटला माणूस को नमस्ते म्हणतो, पण त्यातला इतका मोठा अर्थ आपण कधी जाणून घेतलाय का? ते आत्ता इथं त्यांनी मात्र तो इतका छान सुंदर शब्दामध्ये आपल्याला समजावून सांगितलं की बघा त्यातली भावना किती आहे, किती मोठं अर्थ आहे. सर्वात मोठं काम जे न होणारं काम असेल ते काम आपण गेलो ना नमस्कार नमस्ते असं म्हटलं ना तर अर्धं झालेलं असतं. काय झालेलं असतं? कारण तुम्ही जे उभे राहताय, ज्या पद्धतीनं वागताय, बोलताय, त्यामध्ये ती ताकद असते, ती त्यांनी समजावून सांगितली आपल्याला. आता ही घरी घेऊन जायची आहे ताकद. त्यांनी सांगितलेलं सर्व त्यांचं भाषण जे आहे ना, ते भाषण तुमच्या लक्षात राहायला पाहिजे, कारण आपल्याला आयुष्य घडवायचं आहे. आपण सर्व काय करतोय? आयुष्य घडवायला लागलो आहे. माझं आयुष्य असं असलं, मी असं होणार आहे, मी तसं होणार आहे. साहेबांनी की साध्या भाषेत सांगितलं, मूळ उद्देश तुमचा काय पाहिजे आहे? हा देश चांगला सुंदर मोठा देश व्हायला पाहिजे. मी या देशातला एक आदर्श नागरिक होणार आहे, मी देशासाठी काम करणार आहे, आणि देशासाठी काम करता माझं जीवन सांभाळून सांभाळून. रामदासांचं वाक्य आहे ना, आधी संसार करावा नेटका. त्यांनी सांगितलं प्रत्येक तुम्ही लग्न करणार आहात, मोठे होणार, नोकऱ्या घेणार आहात, पण या सगळ्या करताना आपल्या देशाला विसरू नका, देशाचा संस्कृती विसरू नका. आणि ती त्यांनी जी मूल्य जी आहेत हे आपण घेऊन घरी जायचं आहे. युवकांच्या समस्यांची जाण असलेले आमदार प्रशांत ठाकूर यांच्या संकल्पनेतून आणि मार्गदर्शनाखाली झालेल्या भव्य रोजगार मेळाव्यामध्ये 1828 उमेदवारांनी सहभाग घेतला होता. या रोजगार मेळाव्याच्या अनुषंगाने विविध क्षेत्रातील रिलायन्स, SBI लाईफ इन्शुरन्स, टाटा स्ट्राईव, गुगल पे, आदित्य बिर्ला, ICICBI बँक, ओला, युरेका, फॉर्ब्स, LIC, फोनपे, डॉक्टर रेड्डी फाउंडेशन, जिओ अशा नामांकित 60 कंपन्यांमध्ये रोजगार उपलब्ध करून देण्यात आले होते. यावेळी काही पात्र उमेदवारांना ऑन द स्पॉट अपॉइंटमेंट लेटर लोकनेते रामशेठ ठाकूर, ज्येष्ठ नेते YT देशमुख, भाजपचे जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी, प्राचार्य SK पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आलं. या कार्यक्रमांना प्रमुख मान्यवर म्हणून आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष अरुण शेठ भगत, व्हॉइस चेअरमन YT देशमुख, भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी, महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर, जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे सचिव डॉक्टर ST गडदे, कार्यकारिणी सदस्य अनिल भगत, संजय भगत, भाजपचे जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, प्राचार्य SK पाटील, भाजपचे तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, सरचिटणीस राजेंद्र पाटील, भूपेंद्र पाटील, माजी उपमहापौर चारुशीला घरत, माजी नगरसेवक एकनाथ गायकवाड, मनोहर म्हात्रे, विकास घरत, प्रवीण पाटील, विजय चिपळेकर, माजी जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव, महिला मोर्चाच्या शहराध्यक्षा राजश्री वावेकर, कामगार नेते जितेंद्र घरत, OBC सेलचे जिल्हा अध्यक्ष राजेश गायकर, ॲडव्होकेट चेतन जाधव, प्रदीप भगत, युवा मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष मयुरेश नेतकर, तालुका अध्यक्ष आनंद ढवळे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.